नमस्कार शेतकरी बांधवांना, मी धनंजय, तुम्ही पाहताय शेती गुरुजी। आज आपण बोलणार आहोत वेस्ट डिकम्पोजर बाबत। तर शेतकरी बांधवांनो, जर का तुम्ही शेती गुरुजी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज 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 शेती गुरुजी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा। तर शेतकरी बांधवांनो, वेस्ट डिकम्पोजर हे शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरलेलं आहे, एक संजीवनी ठरलेलं आहे। तर शेतकरी बांधवांनो, वेस्ट डिकम्पोजर आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला ही पोस्टल ऑर्डर करून मागवावी लागेल, जे की सहाय्यक निदेशक क्षेत्रीय जैविक खेती केंद्र, सेक्टर 19, कमला नेहरू नगर, हापूर रोड, गाजियाबाद, उत्तर प्रदेश। पिन नंबर आहे 20102 आणि फोन नंबर आहे 0120-2764-906। तर शेतकरी बांधवाने, इथून आपण हे वेस्ट डिकम्पोजर मागवू शकता। अधिक स्क्रीनवरही मी ते त्याचा पत्ता दिलेला आहे, डिस्क्रिप्शनमध्येही पत्ता देत आहे। तर शेतकरी बांधवांना वेस्ट डिकम्पोजर कसे वापरायचे आहे तेही सांगतो। तर शेतकरी बांधवांना वेस्ट डिकम्पोजर वापरण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला ही पोस्टल ऑर्डर करून मागवून घ्यायचं आहे, आणि ते मागवून घेतल्यानंतर आपल्याला ते 20 रुपयाला मिळेल। आपण पोस्टामध्ये जायचं आहे आणि दिलेल्या पत्त्यावरून हे मागवून घ्यायचं आहे, आणि 20 रुपयाला प्रति बॉटल याप्रमाणे आपण ऑर्डर करू शकता। अधिक शेतकरी बांधवांनो, हे मिळाल्यानंतर आपण 200 लिटरचा बॅलर घ्यायचा आहे, त्यामध्ये हे 2 किलो गूळ अधिक हे वेस्ट डिकम्पोजर टाकायचं आहे। हे एकत्र मिश्रण 1-6 दिवस आपण त्याला ढवळत राहायचं आहे। तर 6 दिवस ढवळून झाल्यानंतर ते 6व्या दिवशी तयार होईल शेतकरी बांधवांनो। ते तयार झाल्यानंतर आपण त्याचा शेतामध्ये वापर करू शकणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, आता विषय असा होतो की वेस्ट डिकम्पोजर कशापासून बनलेला आहे। तर शेतकरी बांधवांनो, वेस्ट डिकम्पोजर हे गाईच्या शेणामधून बॅक्टेरिया काढून त्यापासून बनलेलं आहे। तर शेतकरी बांधवांनो, हे बॅक्टेरिया 3 प्रकारचे आहेत। एक आहे की आपल्या शेतामधील पालापाचोळा असेल तर ते कुजवायचं काम करणारा एक बॅक्टेरिया आहे। दुसरा आहे तो आहे आपल्या शेतीचं किंवा जमिनीचं आरोग्य सुधारवणारा, जमीन आपली खराब असेल ते चांगलं करणारा, त्यामध्ये जीवन वाढवणारा असा एक बॅक्टेरिया आहे। आणि तिसरं कार्य करणारा एक बॅक्टेरिया आहे, जे की शेतीवर आपल्या पिकावर जे रोगराई असते त्याला मारण्याचं काम करणारा एक बॅक्टेरिया आहे। तर शेतकरी बांधवांनो, असे हे ऑलराऊंडर वेस्ट डिकम्पोजर आहे की तुम्ही पोस्टल ऑर्डर करून मागवू शकता। तर शेतकरी बांधवांनो, यासाठी आपल्याला असे सांगितल्या पद्धतीने विधी करायचा आहे आणि त्याचा आपण शेतीमध्ये वापर करायचा आहे। बांधवांनो, ते तयार केलेले द्रावण आपण शेतामध्ये पाचट कुजवण्यासाठी वापरू शकणार आहे। अधिक आपल्या शेताचा जो पोत, जमिनीचा पोत सुधारण्यासाठी वापर करू शकणार आहे। अधिक आपण त्याचा पिकावरील आपल्या जर कीटकनाशकासारखाही ते पिकावर फवारण्यासाठी कीटकनाशकासाठीही वापर करू शकणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, हे खूप चांगले आणि ऑलराऊंडर औषध आहे। तर शेतकरी बांधवांनो, याचा आपल्याला खूप चांगला फायदा होणार आहे। 200 लिटरच्या बॅलरमध्ये आपण तयार केल्यानंतर त्याचा अनेक दिवस त्याचा आपण वापर करू शकणार आहे। समजा एकच आपल्याकडे बॉटल असेल तर शेतकरी बांधवांनो, ज्यावेळेस आपण 200 लिटर द्रावण तयार झाले, कल्चर तयार झाले की त्यातील आपण 180 लिटर वापरायचं आहे आणि 20 लिटर इर्जन म्हणून दुसऱ्या बॅलरसाठी वापरायचं आहे, त्यामध्ये ते 20 लिटर टाकायचं आहे। त्यामध्ये 20 लिटर टाकल्यानंतर त्यामध्ये 200 लिटर पाणी म्हणजे टाकायचं आहे, अधिक 2 किलो गूळ टाकायचं आहे, आणि तेही 5 ते 6 दिवसानंतर आपलं कल्चर तयार होणार आहे। तर शेतकरी बांधवांना, असं साखळी पद्धतीने अनेक एका बॉटलमधून तुम्ही 1000 लिटर वेस्ट डिकम्पोजरचं कल्चर तयार करू शकणार आहे। तसेच आपल्या इतर बांधवांनाही तुम्ही देऊ शकता, याबद्दल माहिती सांगू शकता। तर शेतकरी बांधवांनो, वेस्ट डिकम्पोजर शेतकऱ्यासाठी संजीवनी आहे। तर शेतकरी बांधवांनो, जर आपल्या जमिनीचा पोत सुधारायचा असेल तर आपल्याला प्रत्येक एकराला, प्रत्येक पाण्याला 200 लिटरचा बॅलर दंडातून तुम्ही जर पाटाने देत असाल तर पाटात चावी काढून सोडायचा आहे, नसेल ठिबकनं तुम्ही सिंचन करत असाल तर ठिबकमध्ये द्यायचं आहे। यामुळे शेतकरी बांधवांना आपल्या शेतीचा पोत सुधरेल, शेती चांगली होईल, शेती जमिनीचं आरोग्य सुधरेल। अधिक शेतकरी बांधवांना, असे करून आपण रासायनिक खताचीही मात्रा हळूहळू कमी करू शकणार आहे। यामुळे शेतकरी बांधवांना आपल्या शेतामध्ये गांडुळाची निर्मिती होणार आहे। जसे की आपल्याला माहीत आहे, गांडूळ हे शेतकऱ्यांचा मित्र असे संबोधले जाते, कारण ते जमिनीमध्ये खत निर्मिती करते व पालापाचोळा खाऊन त्यापासून खत तयार करते। तर शेतकरी बांधवांना, याचा
आपण पुरेपूर वापर करणे गरजेचं आहे. प्रत्येक शेतकऱ्याने ही ऑर्डर करा आणि रासायनिक खताचा वापर कमी करत करत याचा जास्त वापर करा. यामुळे आपली शेती सुपीक बनेल आणि आपली शेती संपन्न होईल. तर शेतकरी बांधवांनो, वेस्ट डिकंपोजर मागवूनच घ्या, आजच मागवा. आणि आपला हा शेती गुरुजी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा हा आणि हा व्हिडिओ शेअर करा. जर आपल्याकडे व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, याच्यावर शेअर करा. तर शेतकरी बांधवांनो, या व्हिडिओमध्ये एवढेच. धन्यवाद.